सामना करेल निखिल साबित राइट आर्म राउंड विकेट मारा करतोय सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू तीन धावा बिन बाद तीन धावा पुनः एकदा साबित राइट आर्म राउंड विकेट मारा करेल निखिल याला सुंदर असा फटका पण तेवढा गचा क्षेत्ररक्षण मानावा लागेल एक्स्ट्रा कव्हरला मारलेला फटका एक ताकतवर फटका होता निखिलचा निखिल पास पंढरीचा एक हुकुमचा इक्का मानला जातो शिपोळेला जे चॅम्पियन ट्रॉफी झाले होते 22,000 त्याचा फर्स्ट प्राइज फटकावलं होतं पास पंढरी संघाने त्यामध्ये निखिल आणि संकेत आणि फायनल्स मध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती तोच संकेत आणि निखिल श्रीवर्धनच्या ग्राउंड मध्ये सुंदर असा फटका डीच्या रूपाने दोन धावा मिळतील लास्ट बॉल टू गो या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल संकेत दोन धावा टोटल धाव संख्या झालेली आहे सहा धावा लास्ट टू गो या षटकातील शेवटचा चेंडू साबीच्या षटकाचा शेवटचा चेंडू एक डॉट आले शेवटचा चेंडू संकेत सामना करेल सुंदर असा फटका डीच्या रूपाने एक धाव मिळेल धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या होते बिनबाद सात धावा एक षटक पूर्ण एक हाय वोल्टेज सामना आहे बीटीजीएम वर्सेस पास पंढरी पास पंढरीला जर मोठी धाव संख्या उभारायची असेल तर निखिल आणि संकेत याला क्रीज वरती राहणं खूप आवश्यक आहे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तमीम आयोजकांकडून सांगण्यात येत आहे की जी आपण या रस्सी ठेवलेली आहे सीमारेषा जरा नेहरू टाकताना ती जरा पसरलेली आहे तर रस्सीच्या आतमधल्या नेहरूवर जर चेंडू पडला तर तो चौकार किंवा षटकार दिला जाणार नाही तो त्या रस्सीला लागल्यानंतरच दिला जाईल कंटिन्यू महेश संख्येसाठी सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याच गोलंदाजीवरती तमीम राईट आर्म राउंड विकेट मारा करेल संकेत याला सुंदर गोलंदाजी एक डिफेन्सिव शॉट घेऊन एक धाव पूर्ण केले संकेत आपली वैयक्तिक धाव संख्या वाढवतो संकेतला माहिती आहे जर आपण विकेट सोडले तर आपल्या टीम साठी ते नुकसान ठरेल या टूर्नामेंट मध्ये विकेट खूप महत्वाची मानली जाते विकेट वरती आपण सामना जिंकू शकतोय निखिल सामना करेल तमीमचा राईट आर्म राउंड विकेट मारा करतोय अंपायर डिसिजन व्हाइट बॉल अतिरिक्त धावेच्या रूपाने एक धाव वाढती नऊ धावा झालेले आहेत राईट आर्म राउंड विकेट मारा करतोय तमीम सुंदर गोलंदाजी ऑफ साइडच्या दिशेने मारला फटका अंपायर डिसिजन एक धाव डीच्या रूपाने एक धाव मिळेल धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या झालेली आहे बिनबाद दहा धावा सामना करेल निखिल तमीम राईट आर्म राउंड विकेट मारा करतोय स्ट्राइक रोटेट होणार जर डी गेला सिंगल मध्ये तर स्ट्राइक रोटेट गुड डिसिजन अंपायर आमचे दोन्ही अंपायर खूप सज्ज आहेत डेव्हिड शेपर्ड आणि स्टीव्ह बकनर सारखे अंपायरिंग करताना दोन्ही अंपायर तमीम आणि सुंदर गोलंदाजी संकेतला काही कळला नाही गुड लेंथ वरून टाकलेला चेंडू एक शेन वॉर्नची आठवण करून देणारा हा चेंडू अतिशय सुंदर ज्या प्रकारे शेन वॉर्न टाकत
टाकत होता त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना तमीम आपल्या बीटीजीएम संघासाठी धाव संख्या झालेली आहे बिनबाद 10 धावा तमीम राइट टर्म राउंड ओगेट मारा करतो सुंदर असा फटका डी च्या रूपाने दोन धावा मिळतील धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या झाली 12 धावात संकेत आपल्या वैयक्तिक 7 या धाव संख्येवरती खेळतोय शेवटचे दोन चेंडू येणे शिल्लक लास्ट टू टू गो आयोजकांच्या वतीने सांगण्यात येते की सामना लवकरात लवकर चालू ठेवायचा दोन चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे वेळ फार कमी आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं आहे बीटीजीएम चला सहकार्य करायचं आम्हाला वेळ खूप कमी आहे कारण एक मॅचला खूप वेळ गेलाय यश समीर पोलेकर याचकडून 2000 देणगी आलाय मंडळाला मंडळ त्यांचा आभारी आहे टाळ्या झाल्या पाहिजे यश पाटील बोरली कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपली व्यवस्था समालोचन कक्षाच्या बाजूला केलेली आहे मेन स्टेज वरती केलेली आहे सामन्यांकडे वळूया डी च्या रूपाने एक धाव यश पाटील बोरली या षटकातील तमीमचा शेवटचा चेंडू सामना करेल निखिल शेवटचा चेंडू या षटकातील सुंदर असा फटका आणि वॉट अ शॉट निखिलच्या बॅटमध्ये पहिला चौकार खणखणीत चौकार एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे निखिलच्या या शॉट साठी करारा फटका बघायला मिळाला निखिलच्या बॅटमधून पहिला चौकार धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या झालेली आहे बिनबाद 17 धावा दोन चटक होता यशस्वी ठरला चेंडू त्याला भेदून गेला सीमारेषा पार चार धावांसाठी त्या धाव संख्या किती झाली 17 धावा बिनबाद 17 धावा दोन षटक पूर्ण निखिलने बघितलं की तमीम गुड लेंथ वरती चेंडू टाकतोय पण त्या चेंडूचा दोन स्टेप पुढे होऊन एक समाचार घेतला आणि एक सुंदर असा फटका निखिलच्या बॅटमधून बघायला मिळाला चार धावांसाठी आणि धाव संख्येमध्ये वाढ करताना निखिल आपली वैयक्तिक धाव संख्या वाढवली आपल्या संघाची धाव संख्या वाढवली धाव संख्या झाली 2 षटक पूर्ण 17 धावा खुले राईट टर्म राऊंड ओगण मारा करतोय सुंदर असा फटका आणि हे गचा क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला फारू कडून एकदम गचा क्षेत्ररक्षण मानावं लागेल जिथे एक सिंगल जाणार होता तिथे तीन धावा अतिरिक्त दिल्या संकेतच्या बॅटमधून हा पहिला चौकार बॉक्स क्रिकेट मध्ये फिल्डिंग अतिशय महत्वाची असते तर फिल्डिंग तुम्ही कराल तर मॅच जिंकाल धाव संख्येमध्ये वाढ या दोन चेंडू मध्ये निखिलने पहिला एक चौकार मारला होता दुसरा संकेतने मारला धाव संख्या 21 संकेत सुंदर गोलंदाजी डी च्या रूपाने एक धाव मिळेल धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या 22 धावा या षटकातील अजून सुद्धा चार चेंडू येणे शिल्लक आहे स्ट्राईकला निखिल अतिशय सुंदर फलंदाजी करताना निखिल आणि संकेत सुंदर फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे छोटा खेळाडू आहे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण जुआर फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एकदा जोरदार टाळा झाला 49 ची जर्सी घातलेला प्लेयर एक सुंदर क्षेत्ररक्षण करताना धाव संख्या झालेली आहे 23 धावा खुलेत सुंदर असा फटका पण डी च्या रूपाने एक धाव मिळेल सुंदर गोलंदाजी करताना 24 धाव संख्या या षटकातील शेवटचे दोन चेंडू येणे शिल्लक निखिल खुलेत राईट टर्म राउंड विकेट मारा करतो सुंदर असा चेंडू पण निर्धाव चेंडू जर हा चेंडू जर पकडला असता यष्टी रक्षकाने तर निखिल बाद झाला असता एक मोठा मासा गळाला सापडणार होता पण थोडा निसटला निखिल एक पाच पंढरीचा हुकूमचा एक्का मानला जातो निखिल वरती आशा आहेत पाच पंढरीच्या एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती यष्टी रक्षकाकडून थोडी मिस झाली धाव संख्या स्थगित
धाव संख्या है 24 धावा अजून सुद्धा या षटकातील शेवटचा चेंडू बाकी सामना करेल निखिल खुलेत राइटम राउंड विकेट मारा करतो निखिल याला सुंदर असा फटका एक धाव पूर्ण केला दुसरा धावेचा प्रयत्न असेल अंपायर डिसिजन आउट आणि पास पंढरी संघाला लागलेला निकी सॉरी संकेतच्या रूपाने पहिला झटका दुसरी धाव एक चोरटी धाव घेताना संकेत रन आउट धाव संख्या झालेली आहे 25 धावा पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या खुले त्याने शेवटच्या षटकामध्ये इनिंगचा शेवटचा चेंडू जागा घ्यायला येतोय भूषण चोवीस 25 धावा भूषण प्रणित राइट आर्म राउंड वगैरे मारा करत होता एक अतिरिक्त धाव व्हाईटच्या रूपाने एक धाव पूर्ण केला दुसरा धावेचा प्रयत्न असेल दोन धावा पूर्ण केल्यात निखिलने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट काय चप्पल बोरली गावातील स्कोर काय आहे स्कोर दादा स्कोर काय आला स्कोर 29 धावा हा नो चेंडू होता का अंपायर नो 29 धावा दादा स्कोर 25 होता का हाँ 25 होता पहिला आता तीन आले एक व्हाइट डाला था व्हाइट व्हाइट सॉरी त्वरित राइट आर्म राउंड विकेट मारा करतोय बोरली गावातील एक नामवंत असा क्रिकेट प्रेमी यश आणि मानगाव संघाचे स्पॉन्सर यश पाटील आपली व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही आसन ग्रहण करावे यश पाटील व्यासपीठावर या आयोजकाने तुमची बसण्याची व्यवस्था केली आहे यश पाटील कुठे असतील तर व्यासपीठावर या त्याला कंटिन्यू कर प्रणित एक निर्धाव चेंडू टाकला होता भूषणला राइट आर्म राउंड वगैरे मारा करतो भूषण येत आहे सुंदर असा फटका आणि थोडं गचा क्षेत्ररक्षण एकच धाव घेतलेली आहे या षटकातील अजून सुद्धा चार चेंडू शिल्लक आहेत सामना करेल निखिल पहिल्यांदा प्रणितचा सुंदर गोलंदाजी लेगला फटका मारलेला एक धाव पूर्ण केला दुसरा धावेचा प्रयत्न असेल पण एकच धावेवरती समाधान धाव संख्या झालेली आहे 31 धावा अजून सुद्धा तीन चेंडू येणे शिल्लक या षटकातील सामना करेल भूषण सुंदर फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रनआउट चान्स होता चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल जिया त्याच्याकडून धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या झालेली आहे 32 धावा एक गडी बाद 32 या षटकातील अजून सुद्धा दोन चेंडू शिल्लक आहेत सामना करेल निखिल पास पंडितचा फलंदाज सुंदर असा ऑफ साइडला मारेला फटका एक धाव पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल दुसरी धाव सुद्धा प्रयत्न केलेली आहे दोन धावा या चेंडूवरती दोन धावा मिळतील या षटकातील आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू सामना करेल पास पंढरीचा कर्णधार निखिल सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटची कट घेतली एक धाव आणि हा रन आउट पास पंढरीला भूषणच्या रूपाने लागलेला दुसरा झटका एक या या चेंडूवरती एकच धाव मिळेल धाव संख्या झालेली आहे पस्तीस धावा झाल्या जर हा सामना बीटीजीएम संघाला जिंकायचा असेल तर 24 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे 36 धावांचं आव्हान सॉरी माफ करा 24 चेंडू आणि 36 धावा पाच पंढरीचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती
पांच पंडरी मध्ये सुंदर असे गोलंदाज आहेत, संकेत आहे, भूषण आहे, एक चांगला ऑलराउंडर मारला जातो संकेत। कालच्या दिवसामध्ये संकेत याने 16 चेंडू 16 धावांची गरज असताना 4 चेंडू मध्ये 4 चौकार मारले होते। एक अष्टपैलू मानला जातो पांच पंडरीचा। ज्याप्रमाणे हार्दिक पांड्या इंडिया साठी खेळतो तसाच पांच पंडरी साठी निखिल काहीशी कामगिरी चोख पाडताना आपल्या संघासाठी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय पांच पंडरी। चलो दरीवर जे आयोजक आपलं व्यासपीठावर पाण्याचा जर संपलाय घेऊन या पटकन। यानंतरचा होणार पुढील सामना LUK वालवटी वर्सेस SGCC। यानंतरचा होणारा पुढील सामना LUK वालवटी वर्सेस SGCC। पहिला क्वार्टर फायनलचा राऊंड होईल यानंतर या सामन्यानंतर। उपांत्य फेरीचा राऊंड होईल यानंतर। स्ट्राइकला साबित, नॉन स्ट्राइकला तमीम। संकेत वैयक्तिक पहिला आणि आपल्या संघासाठी ओपनिंगचा षटक। लॉन्ग ऑनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर राकेश, एक चांगला क्षेत्ररक्षक मानला जातो राकेश, मॅन फ्रॉम पाच पंढरी। साबित सामना करेल पहिल्यांदा संकेत याचा। संकेत सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी संकेत त्याच्याकडून। एक निर्धाव चेंडू, गुड लेंथला टाकलेला चेंडू, साबितला काही समजला नाही पण निर्धाव चेंडू चांगला कमबॅक करताना। पण साबित सुद्धा एक ताकदवर फलंदाज आहे आपल्या संघासाठी, बघूया आता काय करतो साबित। राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय संकेत, सुंदर असा फटका, एकच धाव। ऑफ साइडला मारलेला फटका पण तेवढं चांगलं विशाल याचं सुंदर क्षेत्ररक्षण। तमीम पहिल्यांदा सामोरा जाईल संकेत याला, सुंदर गोलंदाजी आणि अंपायर डिसिजन। अंपायर नो बॉल आहे का? नो बॉल आणि स्टंपिंग आउट। तमीम स्टंपिंग आउट, जर नो असेल तर बॉल काउंट नाही आहे, जर स्टंपिंग आणि रन आउट असेल तो ग्राह्य धरला जाईल। तमीमची जागा घ्यायला येतोय फरीद प्रणित, सॉरी। सुंदर गोलंदाजी, फॉलो थ्रू मध्ये संकेतने स्वतः जाऊन काय पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये काय क्षेत्ररक्षण काय कव्हर करताना आपल्या गोलंदाजाला। पाच पंढरीचे खेळाडू त्यांना माहिती आहे की एक एक धाव इथे महत्वाची आहे। प्रणित सामना करेल संकेत याचा, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू। आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे 2 धावा। प्रणित स्ट्राइकला, संकेत राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो, सुंदर गोलंदाजी, एक डिफेन्सिव्ह शॉट घेऊन एक धाव पूर्ण केली पण डीच्या रूपाने, एकच धाव डीच्या रूपाने। या षटकातील शेवटचा चेंडू, संकेत सामना करेल साबित। सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता पण पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे। निर्धाव चेंडू, एक शतक पूर्ण, धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 3 धावा। यानंतरचा होणारा सामना LUK वालवटी वर्सेस SGCC। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधून नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे। दोन्ही संघाचा कर्णधार या, तुमची नाणेफेकी होईल। अनिकेत, एका संघाचा कर्णधार अनिकेत आहे। भूषण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी
दुसरा षटक घेऊन येतो भूषण। चला वालवटी संघ या भूषण लावलाय आम्हाला, सॉरी अनिकेत लाभला आम्हाला व्यासपीठावर। वालवटी संघाचा कर्णधार द्या भूषण राईट आर्म राउंड विकेट मारा करतोय। सुंदर गोलंदाजी, ऑफ ब्रेक टाकलेला चेंडू, एकच धाव डिफेन्सिव्ह शॉट घेऊन प्रणयने एक धाव काढली आणि धाव संख्येमध्ये वाढ, चार धावा एक गडी बाद, अजून सुद्धा 17 चेंडू आणि 32 धावांची गरज। भूषण सुंदर असा फटका आणि काय क्षेत्ररक्षण केलंय, चार धावा, चार धावा मिळतील, प्रयत्न खूप चांगला होता, स्ट्रेट ड्राइव मारला होता प्रणितने पहिला, सॉरी साबितने। प्रयत्न खूप चांगला होता पण चार धावा मिळाल्या। चार धावेने धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झालेली आहे 8 धावा आणि व्हाईटच्या रूपाने अतिरिक्त एक धावा, टोटल 9 धाव संख्या झाले। धाव संख्या झालेली आहे 9 धावा। दोन चेंडू 9 धावा, भूषण राईट आर्म राउंड विकेट मारा करतोय। व्हाईट बॉल, धाव संख्येमध्ये वाढ अतिरिक्तच्या रूपाने, धाव संख्या झालेली आहे 10 धावा। सुंदर असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राकेशाचं, लॉंग ऑनला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, याच्या अगोदर थोडा प्रयत्न केला होता पण चौकार गेला। सुंदर असा फटका पुन्हा एकदा राकेश, लॉंग ऑनला एकच धाव मिळेल, काहीसा राकेशला पकडून ठेवलेला वाटतंय बीटीजीएम संघाने, प्रत्येक चेंडू त्याच्या मागे लागतोय पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक आहे राकेश। सुंदरचा फटका, एक धाव पूर्ण केलेली आहे, धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झालेली आहे 13 धावा। भूषण सुंदर असा फटका ऑफ साइडला मारलेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण संकेत त्याच्याकडून। धाव संख्या झालेली आहे 14 धावा, संकेत एक पाच पंढरीचा ऑलराउंडर असा प्लेयर आहे, सुंदर कामगिरी करतो आपल्या संघासाठी। धाव संख्या झालेली आहे 14 धावा, अजून सुद्धा 12 चेंडू, 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, 12 चेंडू आणि 22 धावा। जर हा सामना बीटीजीएम संघाला जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, आणि हा सामना जर पाच पंडितला जिंकायचा असेल तर ह्यात 22 धावा अडवाव्या लागतील, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल। निखिल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय, निखिल मॅन फ्रॉम पास पंढरी पुन्हा एकदा सामना करेल प्रणित। सुंदर असा फटका मारलाय पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावेवरती समाधान, चांगला फटका होता। चला वालवटी संघाचे कर्णधार या, एजीसी संघाचा कर्णधार आमच्या पर्यंत। 11 चेंडू आणि 21 धावांची गरज अजून सुद्धा। सुंदर असा फटका मारा, स्ट्रेट मारेला फटका पण भूषण यादव तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव मिळेल। लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे, सामना थांबवायचा नाही। निखिल वाळवटी संघाचा कोण कर्णधार असेल त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी यायचं आहे। निखिल राईट ब्राउन डोकेट मारा, सुंदर असा फटका पण गचा शकतो सर, भूषण याच्याकडून थोडं गचा क्षेत्ररक्षण, धाव संख्येमधून वाढ, प्रणितच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार। समीकरण थोडं सोपं होता ना, बीटीजीएमला विनंती आहे थोडं पाठी व्हायचं मित्रांनो,
खेळाडू कक्षाकडे जा। अजून सुद्धा 16 धावांची गरज आहे, 9 चेंडू आणि 16 धावांची गरज। मी मगाशीच म्हटलं होतं एक हाय वोल्टेज सामना बघायला मिळेल, पास पंढरी वर्सेस पीटीजीएम हाय वोल्टेज मॅच। सुंदर असा फटका पुन्हा एकदा आणि एक अच्छा क्षेत्ररक्षण राकेश याच्याकडून गच्चा क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय। काय मॅच झालेली आहे ही, क्रिकेट रसिकांसाठी एकदम मॅच आहे। या मॅच मध्ये कोण इतिहास घडवतो बघूया। पास पंढरी की बीटीजीएम, अजून सुद्धा या सामना समतोल झालेला आहे। अजून सुद्धा 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे, 8 चेंडू 12 धावांची गरज। दोन चेंडू दोन चौकार मारले, सामन्याचं समीकरण सोपं करताना प्रणित पुन्हा एकदा निखिल राईट राऊंड विकेट मारा करतो, सुंदर असा फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। काय फटकेबाजी बघायला मिळते, 7 चेंडू 11 धावांची गरज। या षटकातील शेवटचा चेंडू पास पंढरी आणि हा सुंदर असा फटका, एक धाव मिळाली। क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं, एकदा जोरदार टाळ झाला पण ते क्षेत्ररक्षणासाठी। वालवटी आणि बीटी सॉरी जी झाला टॉस झाला दादा, टॉस विन झाला वालवटी संघ। काय कळवलं नाही कळवतोय, काय समीकरण झालंय, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज। जर हा सामना बीटीजीएम संघाला जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि 10 धावा करावे लागतील। बीटीजीएम संघाला विनंती असेल, आपण चांगले खेळाडू आहात, जरा मागे बाजूला राहिलात, कोऑपरेट करण्यात आपल्यात हिंमत आहे की आपण समोरच्या व्यक्तीला कोऑपरेट करता, कृपया जरा मागे व्हायचं आहे, आणखी जरा मागे व्हायचं आहे, माझ्या विनंतीला दाद द्यायची आहे। ओके थँक्यू मित्रांनो, आभारी आहे तुमचा। निखिल बॉलर नेम निखिल, निखिल सोमनाथ मॅन फ्रॉम पास पंढरी, 7 चेंडू आणि 10 धावांची गरज, एक हाय वोल्टेज सामना, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या मॅच साठी। 7 चेंडू आणि 10 धावा, जर प्रनिलने जर बाउंड्री मारली तर पप्पू यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। वालवटी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, वालवटी संघ विंड टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। अनिकेत तुला तुझ्या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी, मित्रा रेडी रहा। 6 चेंडू आणि 10 धावांची गरज, एक हाय वोल्टेज सामना या मॅचचा, एक हाय वोल्टेज सामना या टुर्नामेंटचा, हाय वोल्टेज सामना। 6 चेंडू 5 धावा, सोमनाथ राईट राऊंड विकेट मारा करतोय, वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक, सुंदर असा फटका आणि 4 धावा। साबितच्या बॅट मधून हात लगातार निघालेला तिसरा चौकार, दुसरा चौकार, काय मॅच टर्न केलेली आहे। 5 चेंडू 6 धावांची गरज, 5 चेंडू 6 धावा, अजून सुद्धा सामना समतोल आहे। कोण इतिहास घडवतोय, पास पंढरी की बीटीजीएम। 5 चेंडू 6 धावा, स्ट्राइकला साबित, सुंदर गोलंदाजी होती पण वाईट बॉल। आता समीकरण स्वतः सोपं होताना बीटीजीएम संघासाठी, 5 बॉल 5 चेंडू सॉरी 5 चेंडू 5 धावा। सोमनाथ राईट अप राऊंड विकेट मारा करेल, एक हाय वोल्टेज मॅच आहे, करो या मरो की स्थिती। पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल, समीकरण थोडं बीटीजीएम संघासाठी सोपं होताना, 5 चेंडू आणि 4 धावांची गरज। काय प्रेशर आहे, पहिला प्रेशर होता बीटीजीएम संघावरती आणि 3 चौकार आणि पुन्हा ते प्रेशर पास पंढरी संघासाठी टाकलंय। पास पंढरीचं आज क्षेत्ररक्षण पाहिजे तेवढं कणखर नाही झालंय।
पांच चेंडू चार धावांची गरज। जर टाय झाले हा मॅच, जर टाय झाले तर सुपर ओव्हर खेळला जाईल। पांच चेंडू चार धावांची गरज। स्ट्राइकला साहेब येत, नॉट स्ट्राइकला प्रणित। सुंदर असा फटका आणि चार धावांनी हा सामना बीटीजीएम संघाने जिंकलेला आहे। काय मॅच बघायला मिळाले, आल्या झाला पाहिजे, कोणीही जिंको विजय मात्र क्रिकेटचा। काय बोलशील दादा, खूप सुंदर मॅच झाली, कालचा टोका चुकवणारी मॅच, खूपच सुंदर। दोन्ही संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघांचे कौतुक। हॅलो हॅलो, आणि खरोखरच जयेंद्र आपण या सामन्याचा सामनावीर घोषित करत आहोत। खरोखरच ज्यांनी आपल्या सचिन येलवे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर या, तुमची बसण्याची व्यवस्था केली आयोजकाने। सचिन येलवे कुठे असतील व्यासपीठावर या। मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो, खेळाडू कक्षाचे बसलेत, खांदे हलू नका। जयेंद्र या सामन्याचा आपण सामनावीर घोषित कर, या सामन्याचं सामनावीर आपण घोषित करत आहोत। या सामन्याचा सामनावीर आहे जयेंद्र, तो सामनावीर आहे तो म्हणजे बीटीजीएम संघाचा साबित। हा खरोखर मित्र मी तेच बोलणार होतो, तू माझ्या तोंडातला शब्द चोरलास। साबित काय खेळी केली, शांत खेळी काय असते त्यांनी दाखवली। क्रिकेट कशाला म्हणतात, डगआउट खाली करायचा आहे। साबित तुला विनंती आहे मित्रा, तुझ्या खेळाडूंना सांग डगआउट खाली करायचं आहे, कारण पुढचा सामना आहे तो अनिकेत माझ्या मित्राचा सामना आहे, एच जी सी एम संघ आहे त्याचा। चला साबित ये, तुला मॅन ऑफ द मॅचचा मान करेस तू या सामन्याचा, एका हाती सामना जुंकवलास साबित। चला या व्यासपीठावर। हॅलो, आपण पाहू शकता टीव्हीवर ह्या स्पर्धा सुद्धा पाहू शकताय। त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये डे नाईट एकमेव अशी टेस्ट चालू आहे। त्या स्पर्धा सामन्यात दोन मिनिटात भारताने इंग्लंडवर इंग्लंडला 112 धावांवर ऑलआउट केलाय, आणि त्या ऑलआउट करण्यामागे अक्षर पटेलचा मोठा वाटा होता। त्यांनी 38 चेंड